मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईशा आणि अनिश एकमेकांच्या अंगावर फुलं टाकत असतात त्याचवेळी अनिश पटकन ईशाचा प्रेमाने हात हातात घेतो तेव्हा ईशाला खूप लाजल्यासारखं होतं ती प्रेमाने एकटक त्याच्याकडे पाहत राहते दोघेही प्रेमामध्ये भान हरपून जातात तेवढ्यातच नितीन तिथे ती ते आरडाओरडा करत येतो केळकर घराण्याचे राजा आणि राणी आता येत आहे आपल्याला त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करायची आहे नितीनचा हा गोंधळ ऐकून तेच ईशा आणि अनिश हे दोघेही भानावर येतात हात बाजूला घेतात त्यानंतर इकडे अरुंधती आणि आशू हे दोघेही गाडीतून खाली उतरतात अरुंधतीच्या स्वागताची अगदी जय्यत तयारी केलेली असते तर सुलेखाताई अगोदर आशू आणि आरूची दृष्ट काढतात माझ्या बाळांना कुणाचीच नजर न लागू दे असं म्हणतात त्यानंतर अनुष्का पुढे होते आणि अरुंधतीचं व आशूचं औक्षण करते त्यावेळी सुलेखाताई पुन्हा तिला सांगतात तुझ्या उजव्या पायाने माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी तू घरात ये आणि या धान्याच्या रोपाने तू घर हे समृद्ध कर त्या दोघांसाठी फुलांच्या पायघड्या देखील घातलेल्या असतात तेव्हा अनेश म्हणतो चाचू आणि मॅम तुम्ही दोघांनी आता ह्या फुलांवरून चालत यायचं आहे आशू म्हणतो अरे अनेश काही पण काय रे त्यावरती केदार गमतीनेच म्हणतो आशुतोष माझ्या बहिणीला आता उचरून घ्यायचा घरात घेऊन जायचं त्यावरती आशू म्हणतो आता याला काही शास्त्रीय कारण आहे का केदार म्हणतो नाही शास्त्रीय कारण काहीच नाही पण असं सहज म्हटलं आणि तिचा हात हातात घेऊन तरी आतमध्ये जायचं आशू ठीक आहे असं म्हणतो तेव्हा अरुंधती लक्ष्मीच्या पावलांनी ते, ते माप ओलांडते आशू तिला प्रेमाचा हात देतो दो दोघेही अरुंधती आशूच्या साथीने गृहप्रवेश करते सगळेजण त्या दोघांचं अभिनंदन करतात आणि खूप खुश असतात तर दुसरीकडे कांचन ही अरुंधतीच्या साड्या व्यवस्थित ठेवत असते त्यावरती आप्पा तेथे येतात आणि कांचनला हसतच म्हणतात अगं बघ ना मुलांनी किती जय्यत तयारी केली होती आपल्या आरूच्या गृहप्रवेशाशी तू पाहिलेत का फोटो असं म्हणून कांचन कांचन ते कांचनला फोटो दाखवतात कांचन मात्र थोडी डिस्टर्ब असते त्यावरती आप्पा विचारतात आता चेहरा पाडायला काय झालं तेव्हा अरुंधतीच्या साड्या तिच्या सासरी पाठवून देणार आहे कारण की आता आपला तिच्यावर काही हक्क राहिला नाही ना म्हणून त्यावरती आप्पा म्हणतात काय गं कांचन तुला तर चांगलाच हक्क गाजवता येतो ती कांचन म्हणते मग मी काय करू तुम्ही सांगा ना आता आपल्या अरुंधतीवर काही हक्क राहिला आहे का आता तुम्ही यशला सांगा की तिच्या सासरी हे सगळं सामान पोहोचव तेव्हा अगं कांचन काय घाई आहे ती इकडे आल्यावर आपण देऊ ना तिच्याकडे ते सामान आप्पा कांचनला समजावतात त्यावर ती कांचन म्हणते तुम्हाला माहिती आहे ना पोटच्या पोरी एकदा का सासरी गेल्या महिना महिना माहेरी फिरकत पण नाहीत अग अरुंधती तरी काय इकडे येईल समजताना तुम्हाला आपल्या विशाखाकडेच तुम्ही आता त्यावरती आप्पा म्हणतात आपल्यासाठी आणि मुलांसाठी नक्कीच येणार अगं कांचन तू आज जे काही केलं ना त्यामुळे मला तुझा खूप अभिमान वाटतोय मी तुझं कौतुक करायला इकडे आलो आहे तेव्हा कांचन म्हणते ते, ते सगळं ठीक आहे हो पण अरुंधती नक्की इकडे येईल ना आता आप्पा म्हणतात नक्कीच येणार अगं मी तुला खात्रीने सांगतो शंभर टक्के आणि तुला एक सांगू का आपल्या इच्छा असतात खूप मला जर चांगली नोकरी असती तर अनिरुद्धला एवढा अहंकार आला नसता मी जर त्याच्यापेक्षा चांगले पैसे कमवले असते तर माझ्यापेक्षा उत्तम घर कुणीही चालवू शकलं नसतं असा अनिरुद्धला कधीच गर्व आला नसता आणि तशीच एक गोष्ट आहे जर अनिरुद्धने हा नालायकपणा केला नसता त्याचबरोबर अरुंधतीपासून घटस्फोट घेतला नसता तर आपल्यापासून आपली अरुंधती कुठेही गेली नसती हे तितकंच त्रिवार सत्य आहे ही गोष्ट लक्षात ठेव आप्पांचं हे म्हणणं कांचनला पटू लागतं त्यानंतर आप्पा म्हणतात अरुंधतीने आपलं घर समृद्ध केलं आहे एकेकाळी तिने आपल्याला खूप माया लावली आहे आणि ती माया कमी नाही झाली कांचन ती अजूनच वाढत गेली आहे त्यामुळे माझ्या ह्या गोष्टी विस्मरणातून गेल्या ना तरीही तू कायम स्मरणात ठेव असं म्हणून आप्पा रडतच बाहेर जातात तर कांचनलाही अरुंधतीचा हा विरह सहन होत नाही तर दुसरीकडे अरुंधती आणि आशूच्या होणार सुलेखा ताई अरुंधती आणि आशूच्या बरोबरमध्ये बसतात ईशा विचारते आता काय करायचं सुलेखा का ताई म्हणतात आता सुनमुखाचा कार्यक्रम होईल अनिश पटकन आरसा घेऊन येतो आणि सुलेखा ताईंकडे देतो तेव्हा सुरेखाई म्हणतात आता मी अरुंधतीचा चेहरा ह्या आरशात पाहणार आहे त्यावरती आशु लगेच टोमना देतो आणि मग नंतर आयुष्यभर पाण्यात पाहणार नितीन आशुला जरा गप्प बसायला सांगतो अरुंधती सून म्हणून या घरात आली या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं हे आशूला मनोमन समजलेलं असतं त्यामुळे तो म्हणतो सुनेचं खूपच कौतुक करते गा अनुष्का म्हणते मावशीचं बरोबर आहे कारण काही गोष्टी ना जिथल्या तिथे बोलून दाखवायच्या असतात मनात नसत्या ठेवायचा आशू त्या वरती सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात त्यानंतर अनिश म्हणतो की आता आपण पुढचा कार्यक्रम उरकून टाकूयात त्यावरती नितीन म्हणतो तुला तर लयच घाई झाली रे अनुष्का म्हणते का आता काही दिवसांनी ना आशू फक्त एका गटात राहणार सुलेखा मावशी आणि अरुंधती दुसऱ्या गटात असणार म्हणजे आशू कसा एकटाच पडणार हा मी माझ्या चाचूच्या बाजूने असणार आहे असं अनिश म्हणतो हा नितीन म्हणतो तुला तर खूपच लग्नाची घाई झाली रे अनिश म्हणतो नाही मला लग्नाची नाही घाई झाली तेव्हा इकडे ईशाही खूप लाजत असते हा यश आणि अरुंधती हे दोघेही ईशाला लाजताना पाहतात त्यानंतर ईशा म्हणते हे सगळं आपण शूट करून ठेवायला पाहिजे कारण किती छान असतं हे सगळं त्यावरती यश म्हणतो ए मंद मी ठेवतोय ना शूट करून आता गप्प बस तर सगळेजण ईशावर हसतात तर इकडे सुलेखाताई आशू आणि अरुंधतीचा चेहरा आरशात पाहतात ते दोघेही खूप हसत असतात आणि खुश असतात त्यामुळे त्या दोघांनाही आशीर्वाद देतात की तुमच्या दोघांचे चेहरे असेच आयुष्यभर हसते राहू देत त्यानंतर सुनमुखाचा कार्यक्रम संपन्न होतो हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर केलं जातं तेव्हा ईशा म्हणते नाही मला अजून आईला कॉंग्रॅच्युलेशन करायचं आहे हा ते तू आत्ता ह्या घडीलाही करू शकते असं रुंधती म्हणते ईशा म्हणते तसं नाही आता आम्ही ते कार्यक्रम सादर करणार आहोत असं म्हणून ती अनुष्काला छानसं गाणं म्हणायला सांगते अनुष्का खूप छान गाणं म्हणते सगळ्यांना अगदी मंत्रमुग्ध करून टाकते त्यानंतर केदार आणि विशाखा पुढे येतात आणि ही नवरी हसली मनात ठसली या गाण्यावर डान्स Kereta. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवू लागतात त्यानंतर तेथे अनघा आणि अविनाश हे दोघेही येतात त्या दोघांच्या जोडी तर धमालच करते दोघेही छान डान्स करतात त्यानंतर ईशा आणि यश या दोघांची जोडी येते सगळेजण त्या दोघांचं खूप कौतुक करत असतात अरुंधतीला आपली मुलं डान्स करतात ते पाहून खूप आवडलेलं असतं ती खूप खुश असते त्यानंतर अविनाश आशूला जागेवरून उठवतो आणि मिठीत घेतो तर इकडे अनघा अरुंधतीजवळ जाते तिच्या चेहऱ्यावरून हात पिरवत तिची दृष्ट काढते तेव्हा डान्स करत असताना सगळेजण धमाल मस्ती करतात तेव्हा नितीन आणि अनिश हे सगळेजण पुढे येतात अरुंधती आणि आशुला पुढे घेऊन येतात त्या दोघांना मध्ये उभे करून सगळेजण बाजूने गोलगोल फिरत डान्स करत असतात सुलेखा ताईंना हे दृश्य पाहून खूप आनंद झालेला असतो लाडक्या लेकाकडे आणि सुनेकडे त्या अगदी कौतुकाने डोळे भरून पाहतात त्या मनातल्या मनात म्हणतात मनात ह्या घरात किती वर्षांनी असं नाचगाणं चाललं आहे मला किती छान वाटतंय पण देवा माझ्या आशूच्या चेहऱ्यावरचा आनंद कायम असाच राहू दे आणि माझ्या सुनेच्या पण असं म्हणून त्या कौतुकाने त्या दोघांकडे पाहत असतात तर अरुंधती आणि आशू खूपच खुश असतात दोघांचंही लग्न अगदी धुमधडाक्यात झालेलं असतं आणि लग्नानंतरचे विधी पण घरातील सर्वजण देखील खूपच खुश असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये अनिरुद्ध रागातच संजनाला विचारतो तू नेहमी त्या आशुतोष केळकरबरोबर माझं कम्पेअर करणार आहे का त्या ती संजना चांगलाच सणसाने टोमणा मारून म्हणते अरे त्याच्याशी तुझं कधीच कम्पेअर होऊ शकत नाही कारण त्याच्या मनात आलं अरुंधतीबरोबर लग्न करायचं आज त्या दोघांचं यशस्वीरित्या लग्न पण झालं तेव्हा अनिरुद्धला खूप राग येतो तर दुसरीकडे सुधीर हात जोडून आशूला विनंती करतो आणि म्हणतो मी धमकी देतो असंही समजा पण माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर पुन्हा दुःख येऊ देऊ नका तिने आयुष्यात खूप सोसलंय सगळेजण भाऊक होतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब